नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चार नोव्हेंबर दोन हजार बावीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर या ठिकाणी चॅनलला तुम्ही अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अलीकडेच आलेल्या अहवालानुसार भारतामध्ये आता एकूण किती व्याघ्र प्रकल्प झालेले आहेत तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी चोपन्न या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय झालेले आहेत एकूण व्याघ्र प्रकल्प झालेले आहेत काही जणांनी त्रेपन्न सांगितले आहे काळजीपूर्वक आहे का त्रेपन्नाव्या क्रमांकाचं जे काही व्याघ्र प्रकल्प आहेत त्याचं नाव काय आहे गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान जे की छत्तीसगड राज्यामध्ये डिक्लेअर करण्यात आलेलं आहे आणि लेटेस्ट चोपन्नाव्या नंबरचा आहे राणीपूर वन्यजीव अभयारण्य जे की उत्तर प्रदेशमध्ये स्थित आहे या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत क्लिअर आता पळया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा असणार तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो अरुणाचल प्रदेश राज्याच्या होलोंगी विमानतळाचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डोनी पोलो विमानतळ पा प्रोनाउन्शिएशन थोडंसं अवघड आहे डोनी पोलो एअरपोर्ट अशा प्रकारचं नाव बदलून ठेवण्यात आलेलं आहे कोणत्या विमानतळाचं होलोंगी विमानतळाचं कोठे आहे अरुणाचल प्रदेशमध्ये अशाच प्रकारे वेगवेगळे वे एअरपोर्ट आहेत किंवा रेल्वे स्टेशन आहेत त्याचे जे काही नाव बदलण्यात आलेले आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया जसं की चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव बदलून ठेवण्यात आलं शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ आगरतळा विमानतळाचं नाव बदलून ठेवण्यात आलं महाराजा बीर विक्रम विमानतळ त्यानंतर अयोध्येतील विमानतळाचं नाव बदलून ठेवण्यात आलं मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ त्यानंतर हबीबगंज रेल्वे स्टेशन जे की भोपाळमध्ये आहे त्याचं नाव बदलून ठेवण्यात आलं राणी कमलापती रेल्वे स्टेशन त्यानंतर फैजाबाद जंक्शन रेल्वे स्टेशन जे की अयोध्या उत्तर प्रदेशमध्ये आहे त्याचं नाव बदलून ठेवण्यात आलं अयोध्या कॅन्ट त्यानंतर मियाका बाडा रेल्वे स्टेशन जे की राजस्थानमध्ये आहे त्याचं नाव बदलून ठेवण्यात आलं महेश नगर हॉल्ट त्यानंतर अलाहाबाद जंक्शन जे की उत्तर प्रदेशमध्ये आहे त्याचं नाव बदलून ठेवण्यात आलं प्रयागराज जंक्शन त्यानंतर मुघल सराय रेल्वे जंक्शन जे की उत्तर प्रदेशमध्ये आहे त्याचं नाव बदलून ठेवण्यात आलं दीनदयाल उपाध्याय जंक्शन रेल्वे स्टेशन त्यानंतर झाशी रेल्वे स्टेशन उत्तर प्रदेश त्याचं नाव बदलून ठेवण्यात आलं वीरांगणा लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन त्यानंतर मंडू आरिहर स्टेशन जे की उत्तर प्रदेशमध्ये आहे त्याचं नाव बदलून ठेवण्यात आलं बनारस स्टेशन त्यानंतर हुबळी रेल्वे स्टेशन कर्नाटकमध्ये आहे त्याचं नाव बदलून ठेवण्यात आलं श्री सिद्धरुद्ध स्वामीजी रेल्वे स्टेशन आणि त्यानंतर नवगड रेल्वे स्टेशन आहे उत्तर प्रदेशमध्ये त्याचं नाव बदलून ठेवण्यात आलं सिद्धार्थ नगर रेल्वे स्टेशन पहा बिलकुल बोर होऊ द्यायचं नाही मी तो दररोज किती वेळा तरी रेकॉर्डिंग करतो क्लिअर या ठिकाणी मन लावून आणि इंटरेस्ट घेऊन अभ्यास करायचा प्रश्न क्रमांक दुसरा पुढचा प्रश्न काय म्हणतो भारतामध्ये दरवर्षी टिंबटिंब नोव्हेंबर या रोजी सात राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेश या नऊ जणांचा या ठिकाणी स्थापना दिवस साजरा केला जातो दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एक नोव्हेंबरला या ठिकाणी जवळपास सात वेगवेगळे राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेश या नऊ जणांचा या ठिकाणी फॉर्मेशन डे फाउंडेशन डे किंवा स्थापना दिवस म्हणून आपण साजरा करतो मग तुम्हाला प्रश्न पडला असेल सर हे जे काही सात राज्य आहेत आणि दोन केंद्रशासित प्रदेश आहेत ते कोणकोणते आहेत तर लगेच एक पॉइंट लिहून घ्या मुद्द्याचं नाव लगेच वर लिहून घ्या एक नोव्हेंबर रोजी सात राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेश त्यांचा स्थापना दिवस साजरा करण्यात येत असतो मग सात राज्य कोणकोणते आहेत तर पहिलं राज्य आहे आंध्र प्रदेश दुसरं राज्य आहे हरियाणा तिसरं राज्य आहे छत्तीसगड चौथं राज्य आहे केरळ पाचवं राज्य आहे कर्नाटक सहावं राज्य आहे पंजाब आणि सातवं राज्य आहे मध्य प्रदेश हे झाले सात राज्य ज्यांचा स्थापना दिवस असतो एक नोव्हेंबरला आणि दोन युनियन टेरिटरी केंद्रशासित प्रदेश कोणकोणते आहेत तर पहिलं आहे लक्षद्वीप आणि दुसरं आहे पुदुचेरी आता यांच्याबद्दल काही इम्पॉर्टंट तीन गोष्टी ते लिहून घ्या पहिला पॉईंट लिहून घ्या आंध्र प्रदेश मध्य प्रदेश कर्नाटक केरळ आणि लक्षद्वीप एकोणीसशे एक छप्पन्नमध्ये अस्तित्वात आलेले आहेत दुसरा पॉईंट तर पंजाब आणि हरियाणा एकोणीसशे सहासष्टमध्ये स्थापन करण्यात आलेले आहेत किंवा स्थापन झालेले आहेत आणि तिसरा पॉईंट आणि छत्तीसगड दोन हजारमध्ये मध्य प्रदेश राज्यातून वेगळा झालेला आहे यासुद्धा गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा स्टार मार्क करून ठेवा वर्ल्ड व्हेजिटेरियन डे ज्याला मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक शाकाहारी दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एक नोव्हेंबरला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी जागतिक शाकाहारी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आणि दोन हजार बावीसची ची थीम काय आहे विषय काय आहे असं विचार तर लिहून घ्या मेक अ डिफरन्स अशा प्रकारची थीम आहे दोन हजार बावीस साठी ठीक आहे कशाबद्दल बोलण्यात आलं महत्वाच्या दिवसाबद्दल तर आज सुरुवातीलाच आपण जे काही नोव्हेंबर महिना सुरू आहे नोव्हेंबर महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया जसं की एक नोव्हेंबरला आपण सुरुवातीलाच पाहिलं सात वेगवेगळ्या राज्यांचा स्थापना दिवस असतो आणि दोन केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस असतो तसेच एक नोव्हेंबरला जागतिक शाकाहारी दिवस असतो त्यानंतर पाच नोव्हेंबरला असतो जागतिक सुनामी जागरूकता दिवस सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस आणि गुरु नानक देव यांची जयंती त्यानंतर नऊ नोव्हेंबर जागतिक सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आपल्या प्यारा भारतामध्ये बाल दिवस म्हणून साजरा करतात आणि जागतिक मधुमेह दिवस असतो त्यानंतर सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत क्लिअर पा बऱ्याच जणांनी म्हटलं तर की सर शिकवताना जी काही स्पीड आहे ती थोडीशी कमी करा तर काही हरकत नाही आपण स्पीड कमी केलेली आहे तुम्हाला एवढी स्पीड पाहिजे का ह्याच्यापेक्षा कमी पाहिजे की जास्त पाहिजे एवढं नक्की कमेंट करून सांगू शकता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारताच्या कोणत्या राज्यामध्ये पहिला एक्वा पार्क उभारला जाणार आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अरुणाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो इंडिया फर्स्ट एक्वा पार्क ए, या ठिकाणी बांधला जाणार आहे पर्याय क्रमांक ए अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी लगेच फर्स्ट इन इंडिया भारतामध्ये जे काही प्रथम प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती सुद्धा आपण लगेच रिव्हिजन टाकूया जसं की पहिला ग्रीन हायड्रोजन मोबिलिटी प्रकल्प लद्दाख या ठिकाणी सुरू झाला त्यानंतर पहिल्या इथेनॉल प्लांटचे उद्घाटन बिहार या ठिकाणी पहिले फ्लो केमिस्ट्री टेक्नॉलॉजी हब हैदराबाद या ठिकाणी पहिली आदिवासी आरोग्य वेधशाळा ओडिसा या ठिकाणी पहिले जैवविविधता उद्यान उत्तराखंड या ठिकाणी पहिल्या डार्क स्काय रिझर्वचे स्थान लद्दाख या ठिकाणी पहिली खाजगी अंतरयान निर्मिती सुविधा केंद्र कर्नाटक या ठिकाणी पहिले ई वेस्ट इको पार्क दिल्ली या ठिकाणी पहिला एक्वा पार्क अरुणाचल प्रदेश या ठिकाणी पहिला आले प्रक्रिया कारखाना मेघालय या ठिकाणी आणि कालपरास पहिला उत्तर भारतातील पहिले डेटा सेंटर उत्तर प्रदेश या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा दोन स्टार मार्क करून ठेवू शकता अलीकडेच फ्रान्स देशाचा सर्वोच्च पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अरुणा साईराम यांना विद्यार्थी मित्रांनो फ्रान्सच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे या ठिकाणी मग फ्रान्सचा जो काही सर्वोच्च पुरस्कार आहे त्याचं नाव काय आहे शेवेलियर पुरस्कार असं त्या पुरस्काराचं नाव आहे आणि या ठिकाणी कोणाला देण्यात आला अरुणा साईराम यांना ठीक आहे भारतीय आहेत आणि कोणत्या राज्याला बिलॉंग करतात तर महाराष्ट्र राज्याला बिलॉंग करतात त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे अरुणा साईराम कोण आहेत एक भारतीय शास्त्रीय गायक आहेत आणि कर्नाटक संगीत गायक सुद्धा आहेत ज्यांना पद्मश्रीसुद्धा भेटला आहे दोन हजार नऊमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे म्हणजे त्यांचं जे काही डेट ऑफ बर्थ प्लेस आहे ती या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा न्यूक्लियरायझेशन ऑफ एशिया या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केलेलं आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रेने नाबा असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे पुस्तकाचं नाव काय आहे न्यूक्लियरायझेशन ऑफ एशिया असं त्या पुस्तकाचं नाव आहे लगेच काय करूया आपण जे काही महत्त्वाची पुस्तके आणि लेखकं या ठिकाणी अलीकडे काही महिन्यांमध्ये लाँच करण्यात आले आहेत त्याच्यावरती नजर टाकूया आणि हे जे काही पुस्तक का आहेत ऑलरेडी एक्झामला विचारले आहेत जसं की नेहरू तिबेट आणि चीन अवतार सिंह भसीन बाराशे बत्तीस किलोमीटर द लाँग होम जर्नी विनोद कापरी द इंडिया स्टोरी बिमल जालान अयोध्या माधव भंडारी फोर्टी इयर विथ अब्दुल कलाम डॉक्टर ए शिवथानू मी बसिया नाहीये सूद युअर बेस्ट डे इज टुडे अनुपम खेर मनोहर पारिकर वामन सुभा प्रभू मोदी इंडिया कॉलिंग चांदमल कुमावत द एंड गेम हुसेन जैदी लाल बहादूर शास्त्री अँड बियॉन संदीप शास्त्री कोविड नाईन्टीन कैलास सत्यार्थी कोविड कथा डॉक्टर हर्षवर्धन महावीर रूपा श्रीकुमार आणि ए के श्रीकुमार आवर ओनली होम दलाई लामा एक्झाम वॉरियर्स नरेंद्र मोदी आणि गेम चेंजर शाहिद अफ्रिदी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा फिफा दोन हजार बावीस मध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी रणवीर सिंग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ज्याला आपण काय बोलतो बी पी सी एल याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक को म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए व्ही आर कृष्णा गुप्ता असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो न्यू मॅनेजिंग डायरेक्टर अँड चेअरमॅन बनले आहेत कशाचे बीपीसीएलचे बीपीसीएलचा फुल फॉर्म काय भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ज्याची स्थापना झाली एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये आहेत भारत सरकार नवीन अध्यक्ष आणि एम डी बनले आहेत व्ही आर कृष्णा गुप्ता सीईओ आहेत श्री एस वरदराजन आणि मुख्यालय आहे बीपीसीएलचं मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा ट्रॅक एशिया कप दोन हजार बावीस हे कोणतं राज्य होस्ट करणार आहे किंवा कोणते राज्य आयोजित करणार आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी केरळ या राज्य या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस या काळादरम्यान या ठिकाणी ट्रॅक एशिया कप ट्वेंटी ट्वेंटी टू हे या ठिकाणी होस्ट करणार आहे पर्याय क्रमांक डी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी शेवटी जाता जाता आपण केरळ बद्दल सुद्धा चर्चा करूया या राज्याची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन ला मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन राज्यपाल आहेत या ठिकाणी आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम या ठिकाणी सहा महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम मठिकेतन अनमुडी पामवधुम पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्वाचे धरण आहेत इडुक्की मालमपुजा पेची आणि कुंडळा बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा इन्वेस्ट कर्नाटक या जागतिक गुंतवणूकदारांच्या बैठकीच्या उद्घाटन समारंभामध्ये कोणी संबोधित केलेल्या ही बैठक दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि या ठिकाणी ही जी काही बैठक होती त्याच्या मागचा उद्देश काय होता तर पुढील दशकासाठी संभाव्य गुंतवणूकदारांना आकर्षित करणे आणि विकासाचा अजेंडा या ठिकाणी सेटअप करणे हा या इन्व्हेस्ट कर्नाटक या जागतिक गुंतवणूकदारांच्या बैठकीचा मागचा मेन उद्देश होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा अलीकडेच खालीलपैकी कोणते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिंबटिंब वरती सत्यापित खात्यांसाठी शुल्क जाहीर करणार आहे अशा प्रकारची घोषणा केली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी ट्विटर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा या ठिकाणी ट्विटरचे ओनर आहेत आता इलॉन मस्क आणि बाजूला हे जे काही टिक असतं बरोबर तर अशा युजर्सला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक महिन्यासाठी आठ डॉलर रुपये त्यांना या ठिकाणी आता द्यावे लागणार आहेत अशा प्रकारची घोषणा केलेली आहे ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा कोण कोणत्या राज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्वात मोठे चक्रव्यू उद्यानाचे उद्घाटन केलेले पहा फोटोच्या माध्यमातून तुम्हाला लगेच लक्षात येऊ शकतं ठीक आहे हे अशा प्रकारचं आहे चक्रव्यू उद्यान तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कळाल्या सगळ्या गोष्टी कन्सेप्ट क्लिअर झाल्या माझी शिकवण्याची पद्धत आवडते ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होऊ त्याचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी विद्धार्ती, विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला फीडबॅक देत चला काही त्रुटी असतील तर नक्की सांगत चला आणि या ठिकाणी पाहूया तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न सुलतान ऑफ जोहर कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे हॉकी क्रिकेट फुटबॉल की बॅडमिंटन तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्वाचं सुद्धा आहे